इलेक्शन कमिशनान आत्ता इलेक्शन डिक्लेर केला आनी तेजानुसार आयच्यान 7 मेक हे गोयचे इलेक्शन आसा. हांव इलेक्शन कमिशनाच्या डिसिजनाचे स्वागत करता आनी निश्चित रित्या ज्या पद्दतीन तेंच्यानी अर्दे पाऊण वर सुमार वेवस्थीत रित्या कोड ऑफ कंडक्ट बाकीचे सगळे एक्सप्लेन केले तेचो सगळ्यांनी पालन करचे. आनी भारतीय जनता पार्टी पयलीपासूनच कामाक लागलेली आसा. ती इलेक्शन लागना फुडें आनीक मातशें नेटान काम सुरवात जाता. म्हाका खात्री आसा 7 मेचें इलेक्शन हें भारतीय जनता पार्टीचें दोनूय सीट तिसऱ्या फेजीर आसतलें आमी जिखतले आनी दोनूय कडेन आमची कमळां फुलतलीं. म्हणजे मोदीजीचें विजन म्हणजे आमी जशें म्हणटा इस पार 400 पार भारतीय जनता पार्टी खातीर 370 सीट आनी NDA खातीर 400 पार सीट हें भारतीय जनता पार्टीक मेळटलें. आनी परत एकदां माननीय मोदीजीचें गव्हर्मेंट 3.0 NDAचें सरकार जें येतलें हातूंतल्यान विकसीत भारताचो खऱ्या अर्थाचो फावंडेशन स्टोन ह्या टॅन्युअरांत लागतलो जेणे करून विकसीत भारताचें स्वप्न साकार करपा खातीर आमी ह्या वेळेचो टॅन्युअर लोकां कडेन मागूंक जाता की भारतीय जनता पार्टीचें सरकार हाडात जेणे करून विकसीत भारताचें स्वप्न साकार करता. सेम सर, साऊथ गोवाची सीट इतली कित्याक लेट झाले? लेट कित्याक झाले? परवा भितर डिक्लेर महिला काय पुरुष असतो रोखडे कळटले. महिला पुरुष असतो महिला असतो किती आणि पुरुष असतो किती. हांवें आता महिला मोर्चाक ऍड्रेस करता असताना सांगला इट शुड बी द 50-50 म्हणून. ओके, कांयच ना, दोघांकूय चान्सीस आसा. आमी कॅन्डिडेट कोणी जरी असतो जर आमचे कार्यकर्ते सज्ज असा आम्ही निवडून हाडटले. जिखपाची मार्जिन कितली आसतली? 60,000.